दादा आम्ही एवढंच म्हणतोय की या सभागृहामध्ये प्रश्न उत्तराच्या तासाला बसून बोलू नका मुख्यमंत्री महोदय जर हजर असतील तर प्रशासनावर पण एक दबदबा निर्माण होतो नाही निश्चित मुख्यमंत्री उपस्थित राहतील आज देखील मुख्यमंत्री राहिले असते पण आम्हाला माहितीच नव्हतं की तुम्ही सभागृह चालू देणार आहे आता तुम्ही चालवत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना निरोप पाठवतो आणि आपलं म्हणणं योग्य आहे मुख्यमंत्री मोदी उपस्थित राहतील आपण कस काय आला आपल्याला बरं माहिती असतं सभागृह चालणार आहे आपण जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना उशिरा झाले त्यांचं काम नाही की मुख्यमंत्र्यांच्या पण लक्षात आणून द्यायचं दादा आपण मांडलेला मुद्दा संपूर्ण सभागृहाने नोंद घेतली आपण पुढे म्हटलं चालतच नाही पण चालतं असं लक्षात आल्यावर घाईघाईने मी आलो अध्यक्ष महोदय प्रश्नोत्तराचा आता दुसरा आठवडा दुसरा दिवस आहे अध्यक्ष महोदय मी बरेच दिवस सभागृहामध्ये काम करतोय आज जवळपास मुख्यमंत्री महोदयांचे 14 ते 15 खाती आहेत आणि ते जर उत्तर सन्माननीय शंभूराज देसाई उदय सावंत साहेब देतात कुणाला कुणी द्यायचं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे परंतु देवेंद्रजी आपल्याकडे पण 7 ते 8 खाती आहेत आपण सगळ्या खात्यांची उत्तरं देता त्याच्यामध्ये दुसऱ्याला कुणाला उत्तर द्यायला तिथं नेमत नाही संधी नाही नाही तुम्ही केपेबल आहेत म्हणून कदाचित तुम्ही तसं करत असाल नाही नाही असं नाही एक मिनिट एक तुम्ही ऐकून काय घेत नाही तुम्ही प्रत्येक वेळेस तुमचीच बाजू मांडत असतात हेतू आरोप नाही दादा मी एवढंच म्हणतोय की ह्या सभागृहामध्ये प्रश्न उत्तराच्या तासाला बोलू नका मुख्यमंत्री महोदय जर हजर असतील तर प्रशासनावर पण एक दबदबा निर्माण होतो नाही निश्चित मुख्यमंत्री उपस्थित राहतील आज देखील मुख्यमंत्री राहिले असते पण आम्हाला माहितीच नव्हतं की तुम्ही सभागृह चालू देणार आहे आता तुम्ही चालवत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना निरोप पाठवतो आणि आपलं म्हणणं योग्य आहे मुख्यमंत्री मोदी उपस्थित राहतील चला